रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे यांच्या सर्व मिनी स्टोर्स मध्ये 18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। वस्त्र खरेदीवर चांदीचे नाणे मोफत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, अटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळ, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये सुद्धा फेस्टिवल सुरू। ऑफर फक्त 3 दिवस। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। इचलकरंजी पंजगंगा नदीत आत्महत्या करणाऱ्या महिलेचा पोलिसांनी वाचवला जीव। इचलकरंजी येथे आज मंगळवारी सकाळी पंजगंगा नदीमध्ये एका विवाहित महिलेचा नदीमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न काही नागरिक व पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोखण्यात आला। यावेळी इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या पथकाने सदर महिलेस ताब्यात घेतलं। इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी पात्रामध्ये आज मंगळवारी सकाळी बेपत्ता चिमुकलीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक, इचलकरंजी नगर परिषद आपत्तीकालीन व्यवस्थापन पथक कार्यरत होतं। याच दरम्यान स्मशानभूमी लगतच्या परिसरात असणाऱ्या रस्त्यावरून पंचगंगा नदीपात्राकडे एक विवाहित महिला चालत निघाल्याचं एका हॉटेल चालक फिरोज नदाब याच्यासह संतोष मोकाशी, हर्ष जैन याच्यासह काही नागरिकांच्या लक्षात आलं। त्यांनी तात्काळ याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, इचलकरंजी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ, निर्भया पथकाच्या प्रमुख तेजश्री पवार यांना कळवलं। तेव्हा त्यांनी याचं गांभीर्य ओळखून तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सदर महिलेस थांबवले। तसेच तिला या परिसरात येण्याचं कारण विचारले असता तिने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, पण महिला अधिकाऱ्याने तिला विश्वासात घेत असता तिने घरगुती वादातून पंचगंगा नदीमध्ये आत्महत्या करण्यासाठी निघालो असल्याची कबुली दिली। यानंतर तिला इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले। तसेच तिचे समुपदेशन करून तिला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं। या घटनेत पोलीस अधिकारी, कर्मचारी, काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे सदर महिलेचा पंचगंगा नदीमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न रोखण्यात यश आलं। त्यामुळे जागरूक नागरिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचं नागरिकातून कौतुक होत आहे। महानगर न्यूजसाठी इचलकरंजीहून निखिल भिसे।